माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचा जो फाळा आहे तो जवळपास 15-16 थकीत आहे. 15-16 त्यांना आम्ही वारंवार नोटिसा दिली की तुम्ही फाळा भरा फाळा भरा, पण त्यांनी फाळा कोणत्याही परिस्थितीत कसलीही रक्कम आमच्याकडे त्यांनी जमा केलेली नाही. 2023 रोजी ग्रामपंचायत अधिनियम 1959 तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने महावितरणला 129(1)ची पहिली नोटीस लागू केली. त्या नोटीसीमध्ये त्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती फाळा भरा, पण तो त्यांनी 16 लाखाचा जो थकीत फाळा आहे तो भरला नाही. परत ग्रामपंचायत अधिनियम 1959 तरतूद 129(2)ही त्यांना नोटीस दिली, 1 महिन्याची परत मुदत दिली, त्यावेळीही त्यांनी फाळा भरला नाही. परत 22 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना ग्रामपंचायत अधिनियमातील 1959 तरतुदीनुसार जप्तीची अंतिम नोटीस त्यांना लागू केली, तरीही त्यांनी कोणती हालचाल केली नाही. आणि 7 दिवसाची त्यांना मुदत दिली होती, ती काल 7 दिवसाची मुदत त्यांची पूर्ण झाली. पूर्ण झाल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने जप्ती अंमलदार नेमला ग्रामविकास अधिकारी बीबी राठोड यांना, आणि त्यांच्यासह सहजप्ती अंमलदार म्हणून आम्ही या ठिकाणी तलाठीसाहेब असतील, पोलीस पाटील असतील, उपसरपंच, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी महावितरणकडे असणाऱ्या थकबाकीपोटी 16 लाखाच्या थकबाकीपोटी आम्ही या ठिकाणी जप्तीची कारवाई या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे असणारे टेबल खुर्च्या असतील किंवा त्यांचे बरेच जे साहित्य असेल ते साहित्य आज आम्ही जप्त करून घेतलो असून, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे जे बंद स्थितीत असलेले कामगार निवास आहेत त्याचीही आम्ही जप्तीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1967 वसुली नियममधील तरतुदीनुसार तहसीलदारांच्याकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे, आणि तो प्रस्ताव पाठवून RRC प्रमाणे तीही जप्त करून आम्ही लवकरच त्याचीही वसुली या ठिकाणी करणार आहोत.